mi dau un pas. Azi apun de anulul cătai, capus, anii, candă, mal, găsit. Kai, sangal, ce s-a mulțumit? Capsa cea baptii mă de șetcărea कापसाचं उत्पन्न ज्या दिवसापासून शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत कापूस हा प्रत्येक शेतकऱ्याने सांभाळून ठेवलेला आहे आज त्याला 7 ते 8 हजार 7 ते 7.5 हजाराच्या आसपास भाव मिळतोय आणि या कापसाला किमान 10 हजार ते 12 हजारापर्यंत कापसाला भाव मिळाला पाहिजे ही अपेक्षा ठेवून सरकारने कापूस घरात ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारची रोगराई या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे कुठे कापसामध्ये कुठे जंतू पडलेले आहेत कुठे मच्छर पडलेले आहेत कुठे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डास मच्छर त्या ठिकाणी आलेले आहेत कोणाचा हात खासतोय कोणाचा पाय खासतोय कोणाचं शरीर लाल होतंय आरोग्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचे कापसाच्या बाबतीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे कापसाची एक्सपोर्ट पॉलिसी लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच कांद्याच्या बाबतीमध्ये 1 रुपया एक शेतकरी कमवून जातो किंवा एखादा शेतकरी तर घरून पैसे 1 रुपया तिथं टाकून जातो ही परिस्थिती कांद्याच्या बाबतीत जर का असेल तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारने या देशावर अवलंबून त्या देशावर अवलंबून हे कारण न सांगता आपल्या या शेतकऱ्याला न्याय याच राज्यामध्ये कसा देऊ शकतो तर कांद्याची खरेदी एक तर सुरू करा नाहीतर कांद्याचं अनुदान तरी तात्काळ डिक्लेअर करा अशी आग्रही आमची भूमिका असणार सत्ताधारी म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे त्यांनी पायऱ्यावर आंदोलन न करता सभागृहात पायऱ्यांवर आंदोलन ज्या पद्धतीने आमच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच पद्धतीने सभागृहात सुद्धा तीव्रतेने आंदोलन केलं जाईल हे बघा आमचं काम जर का हे असेल तर मग सत्ताधाऱ्यांनी हे काम आमच्यासाठी कशाला शिल्लक ठेवावं त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा आम्ही आंदोलनच करायला कशाला येऊ जर का त्यांनी निर्णय